हॅलो स्टुडंट्स या व्हिडिओमध्ये कंट्रोल अँड कॉर्डिनेशन हा जो चॅप्टर आपण सुरू केलेला आहे त्यामधील केमिकल ऑर हॉर्मोन कॉर्डिनेशन हा मुद्दा आपण बघणार आहोत ओके अँड दिस इज द बिगिनिंग ऑफ इंडोक्राईन सिस्टीम म्हणजे नाईन पॉईंट एट हा जो मुद्दा आहे पॉईंट आहे इंडोक्राईन सिस्टीम त्याचा हा प्रीवियस भाग आहे ओके okay? म्हणजे जस्ट ॲन इंट्रोडक्टरी पार्ट आपण म्हणूया ज्याच्याने आपल्याला माहीत होणार आहे की आपण इंडोक्राईम सिस्टीममध्ये कशा पद्धतीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे ओके सो केमिकल और हॉर्मोनल कॉर्डिनेशन सी हियर इन हायर ऑर इन हायर ॲनिमल्स ड्यू टू कॉम्प्लेक्स बॉडी ऑर्गनायझेशन इन ॲडिशन टू द नर्वस कॉर्डिनेशन देअर इज नीड ऑफ केमिकल कॉर्डिनेशन आता ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा हायर ऑर्गॅनिझममध्ये म्हणजे कॉम्प्लेक्स बॉडी ऑर्गनायझेशन ज्या ऑर्गॅनिझममध्ये आपल्या आढळते जसे हायर ऑर्गॅनिझम म्हणजे जसे आपण ओके त्यांच्यामध्ये काय सांगितलेले आहे ड्यू टू कॉम्प्लेक्स बॉडी ऑर्गनायझेशन इन ॲडिशन टू द नर्वस कॉर्डिनेशन म्हणजे नर्वस सिस्टीम अलँग विथ एंडोक्राईन सिस्टीम ओके इट गोज हँड इन हँड हे लक्षात घ्यायचं ओके कोणतीही एक सिस्टीम त्या ठिकाणी काम करू शकत नाही जसं आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलं की लोअर ऑर्गॅनिझममध्ये नर्वस सिस्टीम कंप्लीट डेव्हलप झालेली नसते काही ठिकाणी आपण न रोकॉर्ड बघितलेलं आहे बरोबर आहे ना <coughs> काही ठिकाणी डिफ्यूज नर्वस सिस्टीम बघितलेली आहे पण जे हायर ऑर्गॅनिझम असतात त्याच्यामध्ये नर्वस सिस्टीम आणि एन्डोक्राईन सिस्टीम हे दोन्ही काय करतात एकत्र काम करतात जेणेकरून ज्या बॉडी ॲक्टिव्हिटीज असतील त्या व्यवस्थित परफॉर्म व्हाव्यात ओके सो इन ॲडिशन टू द नर्वस ऑर्गनायझेशन देर इज अ नीड ऑफ केमिकल कॉर्डिनेशन म्हटलेलं आहे आणि हे केमिकल कॉर्डिनेशन म्हणजेच काय की देर इज अ नीड किंवा देर इज अ सिक्रिशन ऑफ द हॉर्मोन्स बाय पर्टिक्युलर ग्लँड्स ओके okay, हे लक्षात ठेवायचं ओके सो म्हणून त्याला म्हटलेलं आहे या टायटलला केमिकल ऑर हॉर्मोनल कॉर्डिनेशन असं म्हटलेलं आहे ठीक आहे सो देअर इज अ नीड ऑफ केमिकल कॉर्डिनेशन द सेल्स अँड ऑर्गॅनिझम्स कम्युनिकेट विथ इच अदर थ्रू द केमिकल सिग्नल्स सेल्स okay. हैं प्रा जे पेशी है ते ऑर्गैनिजमदे ते पेशी द सेल्स एंड ऑर्गैनिजम्स दे कम्युनिकेट विथ ईच अदर थ्रू द केमिकल सिग्नल्स का ही केमिकल सिमेकान पास के लिए जेनेकर ज्या मैटोलि मैटबॉलिजम अल वेग ऐक्टिविटीज़ हैं डाइजेशन अल एक्सक्रेसन अल ज्या वेगवेग् अनेक ॲक्टिव्हिटीज किंवा प्रोसेसेस ज्या आपल्या बॉडीमध्ये चालू असतात हायर ऑर्गॅनिझमच्या त्या काय होतात एकमेकांशी कम्युनिकेट करून व्यवस्थित चालू राहतात ओके सो दे कम्युनिकेट विथ इच अदर थ्रू द केमिकल सिग्नल्स सी हियर वॉट इज रिटर्न डिपेंड्स ऑन द केमिकल सिग्नल्स दे आर डिवायडेड टू फोर टाईप्स ओके आता कोणत्या प्रकारचे केमिकल सिग्नल्स रिलीज केले जातात डिपेंडिंग अपॉन देम देर आर ऑफ फोर टाईप्स चार प्रकार ह्यामध्ये सांगितलेले आहेत ओके यामध्ये पहिला आहे तो ऑटोक्राईन आहे ऑटोक्राईन्स देन पॅराक्राईन्स देन एंडोक्राइन्स आणि फिरोमोन्स हे लक्षात ठेवायचं ओके जे काही केमिकल सिग्नल सांगितलेले आहेत इट इज ऑफ फोर टाईप्स किंवा डिपेंडिंग अपॉन द केमिकल सिग्नल्स जे काही सेल्स सांगितलेले आहेत ह्या सेलमध्ये काय सांगितलेले आहेत चार प्रकार सांगितलेले आहेत ऑटोक्राइन्स पॅराक्राईन्स एंडोक्राइन्स आणि फेरोमोन्स पहिला आपण बघूया ऑटोक्राइन्स ऑटो मीन्स सेल्फ हे आपण लक्षात घेऊ शकतो सो सेल्स रिलीज सिक्रेशन टू स्टिम्युलेट इट्स सेल्फ काय सांगितलेलं आहे या ठिकाणी सेल्स अशा पद्धतीचे सिक्रेशन रिलीज करतात की ज्यामुळे त्या स्वतःच काय होतात स्टिम्युलेट होतात किंवा ॲक्सलरेट होतात ओके सो दॅट कॅन बी अंडरस्टँडेबल बाय धिस वर्ल्ड ऑटो देन पॅराक्राईन्स म्हणजे काय सांगितलेलं आहे बघा सेल्स रिलीज सिक्रेशन्स टू स्टिम्युलेट नेबरिंग सेल्स ओके सेलकडून अशा पद्धतीचे सिक्रेशन सिक्रेट केले जातात की ज्यामुळे त्यांच्या शेजारील शे सेल्स ज्या असतात म्हणजे नि नियर बाय त्यांच्या बाजूच्या सेल्स ज्या असतात त्या काय होतात स्टिम्युलेट किंवा ॲक्सरेट केल्या जातात ओके देन एन्डो आता एंडो म्हणजे काय तर आतील एंडो एक्झो आपल्याला माहिती आहे सो एंडो म्हणजे आतील एन्डोक्राईम्स सेल्स रिलीज सिक्रिशन्स टू स्टिम्युलेट डिस्टंट सेल्स डिस्टंट म्हणजे काय अर्थातच आपल्यापासून लांब असणारे बरोबर आहे सो सेल्स अशा पद्धतीचे सिक्रिशन्स सिक्रीट करतात की जेणेकरून त्यांच्यापासून काही अंतरावर असणाऱ्या ज्या सेल्स आहेत त्या स्टिम्युलेट होतात किंवा एक्सलरेट होतात ठीक आहे अँड द फोर्थ वन इज द फिरोमोन्स आता फिरोमोन्स म्हणजे काय बघा ऑर्गन्स रिलीज सिक्रिशन्स टू स्टिम्युलेट अदर ऑर्गॅनिझम ओके या ठिकाणी ऑर्गन्स म्हणजे जे अवयव आहेत त्या अवयवांकडून काय केलं जातं काही सिक्रिशन्स सिक्रीट केले जातात secret के जेणेकरून जाता? पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम जो आहे तो ॲक्सलेट व्हावा किंवा एखादा पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी करण्यासाठी तो प्रमोट व्हावा ओके सो हे चार प्रकार काय सांगितले आहेत पर्टिक्युलर सेल्स them, types, uh, so, हे सांगितले आहे की जेणेकरून जे काही ठराविक सिग्नल्स रिलीज करतात आता सिग्नल्स म्हणजे काय केमिकल सिग्नल्स म्हणजे काय तर इट इज नथिंग बट द हॉर्मोन्स सिक्रेटेड बाय पर्टिक्युलर सेल्स अँड डिपेंडिंग ऑन देम देर आर ऑफ फोर टाईप्स ऑटोक्राईन पॅन पॅराक्राईन्स अँडोक्राईन आणि फिरोमोन्स सो हे वाच वाचूनच तुमच्या काय होईल लक्षात येईल अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी पुटअप केलेलं आहे ओके okay? पुढचा भाग आपण बघू सी केमिकल कॉर्डिनेशन इज कॅरिड आउट बाय डक लेस ग्लँड नोन ॲज एंडोक्राईन ग्लँड्स आता या ठिकाणी पुन्हा एकदा मग अशी मी म्हटल्याप्रमाणे हे जे केमिकल कॉर्डिनेशन आहे किंवा जे काही केमिकल सिग्नल्स पास केले जातात एकमेकांना दॅट इज कॅरीड आउट बाय डक्ट लेस ग्लँड डक्ट म्हणजे काय तर नलिका मराठीमध्ये नलिका एक प्रकारची नलिका असते पण ह्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची नलिका नसते डक्ट लेस ग्लँड म्हटलेलं आहे नोन ॲज एंडोक्राईन ग्लँड्स म्हणजेच काय होतं ह्या ठिकाणी ज्यावेळेला प्रत्यक्ष एंडोक्न ग्लँड आपण स्टडी करणार आहोत त्यावेळेला हे हा शब्द येणार आहे ओके यामध्ये काय केलं जातं की जे काही सिक्रिशन आहे ते डायरेक्टली ब्लड स्ट्रीममध्ये रक्तामध्ये सोडलं जातं थोडक्यात हां देर आर देर इज नो एनी डक्ट ओके सो दीज ग्लँड्स आर डक्टलेस ग्लँड्स अँड नोन ॲज द एन्डोक्राईन ग्लँड्स आणि ह्या एन्डोक्राईन ग्लँड काय करतात दे कॅरी आउट द केमिकल कॉर्डिनेशन ओके द इंडोक्राईन ग्लँड्स कॉन्स्टिट्यूट्स एंडोक्राईन सिस्टीम अनेक एंडोक्राईन ग्लँड्स आता मराठीमध्ये एंडोक्राईन ग्लँड्स म्हणजे काय तर अंतस्थ ग्रंथी आपल्या आतमध्ये असलेल्या ज्या काही ग्रंथी आहेत बऱ्यापैकी नऊ ते दहा ग्रंथी आहेत बॉडीमध्ये ओके आणि त्या नऊ ते दहा ग्रंथीचा आपण काय करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अभ्यास करणार आहोत ओके सो एंडोक्राईन ग्लँड्स म्हणजे ग्रंथी दे कॉन्स्टिट्यूट्स द इंडोक्राईन सिस्टीम ह्या ज्या एक इंडोक्राईन ग्लँड्स आहेत त्या एकत्रितपणे आल्या एकत्रितपणे काम करतात आणि त्यांना काय म्हटलं जातं दी कन्स्टिट्यूट सिस्टीम दॅट इज द इंडोक्राईन सिस्टीम विच कंट्रोल्स द बॉडी ॲक्टिव्हिटीज बाय मीन्स ऑफ केमिकल मेसेजेस कॉल्ड ॲज हॉर्मोन्स हे बघा ते काय करतात वेगवेगळ्या बॉडी ॲक्टिव्हिटीज कंट्रोल करतात कशा पद्धतीने बाय मीन्स ऑफ केमिकल मॅसेंजर्स वेगवेगळे केमिकल सिग्नल्स पा पास केले जातात एकमेकांना पास केले जातील किंवा आपल्या बाजूच्या नेबरिंग सेलला पास केले जातील किंवा डिस्टंट सेलला पास केले जातील ओके सो व्हॉटएवर केमिकल मेसेजेस ते पास ऑर व्हॉट एव्हर केमिकल सिग्नल्स ते पास दे आर कॉल्ड ॲज द हॉर्मोन्स त्यांना म्हटलं जातं हॉर्मोन असं म्हटलं जातं ओके देन हॉर्मोन्स रिलीज डायरेक्टली इन टू द ब्लड आत्ता मी म्हटल्याप्रमाणे अँड कॅरीड टू ऑल द पार्ट्स ऑफ द बॉडी आता हे हॉर्मोन्स काय केले जातात ॲज डिस एंडोक्राईन ग्लँड्स आर डक्टलेस ग्लँड्स दे रिलीजेस ते हॉर्मोन डायरेक्टली इन टू द ब्लड स्ट्रीम डायरेक्टली रक्तामध्ये ते जे सिक्रेशन आहे ते सोडलं जातं अँड कॅरीड टू ऑल द पार्ट्स ऑफ द बॉडी बॉडी अँड तिथून ते वेगवेगळ्या बॉडी पार्ट्सना पोचवलं जातं द मेसेज इज रिलेट ओनली टू द टार्गेट ऑर्गन्स विच गेट स्टिम्युलेटेड टू कॅरी आउट स्पेसिफिक फंक्शन जो मेसेज ज्या को ज्या पर्टिक्युलर ऑर्गनकडून एखादी ॲक्टिव्हिटी करून घ्यायची आहे त्या पर्टिक्युलर ऑर्गनला हा मेसेज पोहोचवला जातो विच गेट स्टिम्युलेटेड ॲक्सलरेट होतो स्टिम्युलेट होतो टू कॅरी आउट द स्पेसिफिक फंक्शन ओके okay? पण एखादा केमिकल मेसेज त्याला मिळाला केमिकल सिग्नल मिळाला किंवा एखादा हॉर्मोन त्याच्यापर्यंत पोचलं की तो पर्टिक्युलर ऑर्गन काय होतो स्टिम्युलेट होतो सो ॲज टू कॅरी आउट इट्स स्पेसिफिक फंक्शन ओके सो दॅट इज रिटर्न ओवर हिअर ओके देन सी नेक्स्ट पॉईंट केमिकल नेचर ऑफ हॉर्मोन्स केमिकल नेचर ऑफ हॉर्मोन्समध्ये वेगवेगळे हॉर्मोन्स हे तुम्हाला सांगितलेले आहेत या ठिकाणी या ठिकाणी कोणते हॉर्मोन्स आहे या ठिकाणी मेन्शन केलेले आहे थोडक्यात ओके थो, केमिकल नेचर ऑफ हॉर्मोन्स सी अमाइन्स थायरॉक्झिन इट रिलीज इज द थायरोझिन हॉर्मोन देन पेप्टाईड हॉर्मोन कुठले कुठले आहेत अमाइन हॉर्मोन कुठला आहे त्याचं नाव दिलेलं आहे थायरॉक्झिन पेप्टाइड हॉर्मोन कुठला आहे तर ऑक्सिटॉसिन आहे डी एच दॅट इज द अँटीडायुरेटिक हॉर्मोन याचे फॉर्म आपण नंतर जस जसे आपण अँडोकाईन ग्लँडचा अभ्यास करणार आहोत तसा येणार आहे ओके त्याच्यानंतर आहे जी एन आर एच दॅट इज द गोनॅडो गोनॅडोट्रॉपिन रिलीझिंग हॉर्मोन ओके okay. त्याच्यानंतर प्रोटीन हॉर्मोन्स कुठले आहेत तर टी एस एच आहे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन असेल एफ एस एच फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हॉर्मोन असेल त्याच्यानंतर ल्युटिनायझिंग हॉर्मोन असेल ग्रोथ हॉर्मोन असेल किंवा इन्स्युलिन असेल ओके okay? देन फॅटी ॲसिड डेरिवेटिव्स कुठले आहेत कुठले हॉर्मोन्स आहेत जे ह्या फॅटी ॲसिड डेरिवेटिव्ह अंडर येतात तर एक सांगितलेलं आहे प्रोस्टॅग लँडिन नावाचं हॉर्मोन सांगितलेलं आहे ओके देन स्टिरॉइड हॉर्मोन्सची नावं कुठली आहेत तर इस्ट्रोजेन टेस्टोस्टेरॉन आणि एल्डोस्टेरॉन ही तीन नावं आहेत ती इट कम्स अंडर द स्टेरॉईड हॉर्मोन ओके अँड अंडर द गॅस हेडिंग देर इज अ नायट्रिक ऑक्साईड इज रिटर्न ओवर इयर ओके सो दिस इज द केमिकल नेचर ऑफ द हॉर्मोन हे काय तुम्हाला फक्त माहितीसाठी ह्या ठिकाणी त्या इन द एका बॉक्समध्ये तुम्हाला त्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे आणि फक्त हे तुम्हाला माहितीसाठी दिलेलं आहे ओके कुठले हॉर्मोन्स कुठल्या अंडर येतात पेप्टाईड असेल प्रोटीन कंटेंट असेल फॅटी ॲसिड डेरिवेटिव्ह असेल तर त्यांची नावं ह्या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहेत स्टिरॉइड अंडर कुठलं येतं येतं त्याच्यानंतर गॅस नेचरमध्ये कुठलं येतं ओके सो ह्या ठिकाणी हे दिलेलं आहे केमिकल नेचर दिलेलं आहे ठीक आहे ओके ओके मुव्हिंग फर्दर सी नाव प्रॉपर्टीज ऑफ हॉर्मोन्स दोन मार्काला येणारा प्रश्न प्रॉपर्टीज ऑफ हॉर्मोन अतिशय सोपा असा हा मुद्दा आहे लक्षात घ्या एंडोक्राईन सिस्टीमचा आपण जस प्रिव्हियस भाग बघत आहोत केमिकल कॉर्डिनेशन म्हणजे काय आणि ते कुटकुणामार्फत केलं जातं ओके सो प्रॉपर्टीज ऑफ हॉर्मोन्स पहिलं आहे हॉर्मोन्स ॲक्ट्स ॲज केमिकल मॅसेंजर हे आपण बघितलं केमिकल सिग्नल पास करण्यासाठी ओके ते काय करतात ते ॲक्ट्स ॲज अ दिस पर्टिक्युलर हॉर्मोन्स ते ॲक्ट्स ॲज अ केमिकल मॅसेंजर देन इफेक्टिव इन व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशन हे हॉर्मोन्स जे आहे ते अतिशय लो कॉन्सन्ट्रेशनमध्ये सुद्धा काय होतात दे आर व्हेरी इफेक्टिव्ह टू कॅरी आउट अ पर्टिक्युलर फंक्शन फ्रॉम द एनी टार्गेट ऑर्गन देन दे आर आयदर स्टिम्युलेटर्स ऑर इनहिबिटर्स आता ह्यांचं काम काय आहे ते एखादी गोष्ट किंवा एखाद्या पर्टिक्युलर ऑर्गनला काय करू शकतात स्टिम्युलेट करू शकतात ॲक्सलरेट करू शकतात किंवा इन्हिबिट करू शकतात म्हणजे सप्रेस करू शकतात ओके okay? देन दे आर मेटपॉलाइज्ड आफ्टर देअर फंक्शन इज ओवर सो कॅनॉट रियूज्ड ओके एकदा त्यांचं फंक्शन पूर्ण झालं एकदा त्यांचं कार्य पूर्ण झालं की दे गेट मेटापोलाइज्ड ओके सो त्यांचा जो रियूज आहे तो शक्य होत नाही ओके देन देअर सिक्रिशन इज रेग्युलेटेड बाय पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम हे एक मेकॅनिझम आहे ते पुढे आपल्याला येणार आहे ओके सो देअर सिक्रिशन इज रेग्युलेटेड बाय पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह मेकॅनिझम ठीक आहे सो हे प्रॉपर्टीज आहेत चार पाच प्रॉपर्टीज तुम्हाला दिलेल्या आहेत त्या प्रॉपर्टीज तुम्हाला दोन मार्कासाठी विचारल्या जाऊ जा शकतात सो so, त्याची त्याची तुम्ही काय करायची आहे त्याचा सराव करायचा आहे प्रॉपर्टीज ऑफ हॉर्मोन्स देन मेकॅनिझम ऑफ हॉर्मोन ॲक्शन आता ह्याचं जे हॉर्मोन्स आहे त्याचं ॲक्च्युअल मेकॅनिझम कशा पद्धतीचं आहे ते आपण बघूया हॉर्मोन्स आर रिलीज इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी अतिशय कमी प्रमाणामध्ये व्हेरी स्मॉल कॉन्सन्ट्रेशनमध्ये काय केलं जातं दे आर रिलीज ओके इथे आहे बघा इफेक्टिव्ह इन व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशन ओके सो कमी कॉन्सन्ट्रेशनमध्ये किंवा कमी क्वांटिटीमध्ये जरी ते रिलीज होत असले तरीसुद्धा ते काय आहेत दे आर व्हेरी व्हेरी इफेक्टिव्ह ठीक आहे देन हॉर्मोन्स प्रोड्यूस देअर इफेक्ट ऑन द टार्गेट ऑर्गन्स ओके ज्या ऑर्गन्सला त्याची गरज आहे त्या ऑर्गन्सलाच त्याचा काय होतो सांगा इफेक्ट त्याच्यावर केला जातो सो दे आर इफेक्टिव्ह ऑन द टार्गट टार्गेट दे आर इफेक्ट सॉरी हॉर्मोन्स प्रोड्यूस देअर इफेक्ट ऑन द टार्गेट ऑर्गन्स जे काही टार्गेट ऑर्गन आहे त्या टार्गेट ऑर्गनलाच ते काय करतं प्रिसाइजली त्याच्यावर ते इफेक्ट आपला दाखवतं हॉर्मोन्स बाइंड्स टू द रिसेप्टर्स विच मे बी सेल वेब्रेन ऑर द इंट्रासेल्युलर हा मुद्दा पुढे येणार आहे आपला सो हॉर्मोन्स काय करतं एखाद्या पर्टिक्युलर ऑर्गनला किंवा टार्गेट ऑर्गनला ज्यावेळेला त्या त्याच्यावर त्याची क्रिया व्हायची असेल त्यावेळेला काय करतं त्या पर्टिक्युलर टार्गेट ऑर्गन्सच्या रिस मेंब्रेनवर म्हणजे त्याच्या आउटर बाउंड्रीवर जे काही रिसेप्टर्स असतात लक्षात घ्या दे इट बाइंड्स टू द रिसेप्टर्स विच मे बी सेल मेम्ब्रेन म्हणजे सेल मेम्ब्रेन माहिती आहे आपल्याला की एखादी सेल असली की त्याची बाहेरचं आवरण असतं बरोबर आहे ना सेल मेम्ब्रेन असतं किंवा इंट्रा सेल्युलर म्हणजे विदिन द सेल म्हणजे एकतर ते सेलच्या बाहेरील जो आउटर मेमब्रेन आहे त्याच्यावर तो इफेक्ट करणार आहे किंवा डायरेक्टली आतमध्ये एंट्री करून सेल्युलरी त्याचं काय होणार आहे त्याचं जे फंक्शन आहे ते कॅरी आउट होणार आहे ओके सो इट बाइंड्स द रिसेप्टर्स विच मे बी सेल मेम्ब्रेन ऑर द इंट्रा सेल्युलर हॉर्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स इज फॉर्म्ड एकदा त्यांनी त्या पर्टिक्युलर सेल मेम्ब्रेनला बाइंड केलं की त्यानंतर काय होतं हॉर्मोन रिसेप्टर तयार होतो म्हणजे हॉर्मोन आणि पर्टिक्युलर जे काही रिसेप्टर्स आहेत मेंब्रेनवरचं यांचा एक कॉम्प्लेक्स तयार होतो लक्षात घ्या विच प्रोड्युसेस बायोकेमिकल चेंजेस इन द टार्गेट टिश्यू ऑर द ऑर्गन एकदा त्यांचा कॉम्प्लेक्स तयार झाला की काय होतं जे काही बायोकेमिकल चेंजेस असतात त्या पर्टिक्युलर टार्गेट टिश्यू मध्ये किंवा जे ऑर्गनमध्ये आहेत ते काय होतात कॅरी केले जातात ओके सो दिस इज द मेकॅनिझम ऑफ हॉर्मोन मेकॅनिझम ऑफ हॉर्मोन ॲक्शन ओके दोन मार्कासाठी तुम्हाला प्रॉपर्टीज विचारले जाऊ शकतात किंवा दोन मार्कासाठी तुम्हाला मेकॅनिझम ऑफ हॉर्मोन ॲक्शन तुम्हाला विचारले जाऊ शकते म्हणजे जा एक्झॅक्टली exactly कशा पद्धतीच्या त्या हॉर्मोनची ॲक्शन होते त्याचं मेकॅनिझम काय आहे हे तुम्हाला चार मुद्द्यांमध्ये दिलेलं आहे दोन मार्कासाठी तुम्हाला अतिशय सोपा प्रश्न हा हाऊ द मेकॅनिझम ऑफ हॉर्मोन एक्शन इज बीन हॅज बीन कॅरिड आउट असा प्रश्न आला तर तुम्हाला हे चार मुद्दे तुम्हाला लिहिता आले पाहिजेत ओके नाव वी आर गोईंग टू सी हाऊ दिस पर्टिक्युलर रिसेप्टर्स ऑफ द सेल मेम्ब्रेन असेल किंवा इंट्रासेल्युलर मेकॅनिझम ऑफ हॉर्मोन एक्शन कशा पद्धतीने होतं ते आता आपण पुढच्या मुद्द्यामध्ये बघणार आहोत ओके सी हियर मोड ऑफ हॉर्मोन ॲक्शन थ्रू द मेम्ब्रेन रिसेप्टर्स आत्ता आपण ह्याच्यामध्ये वाचलेला आहे हा तिसरा आणि चौथा मुद्दा आपण फक्त काय करणार आहोत आता इलॅबरेट करून घेणार आहोत ओके सो मोड ऑफ हॉर्मोन ॲक्शन थ्रू द मेम्ब्रेन रिसेप्टर्स हा एक भाग बघूया ठीक आहे आता ह्यामध्ये बघा टेक्स्टबुक डायग्रॅम ह्या ठिकाणी पुटअप केलेली आहे सी हियर हॉर्मोन्स एज द कॅटॅकोलेमाईन्स पेप्टाईड पॉलीपेप्टाइड हॉर्मोन आर नॉट लिपिड सोल्युबल दे आर वॉटर सोल्युबल आता काही हॉर्मोनची तुम्हाला नावं दिलेली आहेत ओके अँड काय सांगितलं आहे यामध्ये दे आर नॉट लिपिड सोल्युबल दे आर वॉटर सोल्युबल हे समजण्यासारखं आहे वाचून सो दे कॅनॉट एंटर देअर टार्गेट सेल्स थ्रू द प्लाझ्मा मेमरेन ॲज इट इज हॅविंग लिपिड कोटिंग काय म्हटलं आहे बघा सो दे नॉट एंटर देअर टार्गेट सेल आता इथे तुम्हाला डायग्रॅम दिलेली आहे ह्या डायग्रॅमवरून तुम्ही काय करायचं आहे डिस्क्रिप्शन आणि डायग्रॅम हे जर वाचलं एकत्र तर तुमच्या हे लक्षात येईल ओके आता ह्या ठिकाणी बघा फॉर एन एक्झाम्पल इथे एक हॉर्मोन तुम्हाला दिसतंय एक्झाम्पल आहे फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हॉर्मोन दॅट इज एफ एस एच ओके आणि हा जो आपला आहे तो काय आहे टार्गेट ऑर्गन आहे ज्या ऑर्गनला टॉ टार्गेट करायचं आहे आपल्याला किंवा ज्या ऑर्गनकडून एखादं काम करून घ्यायचं आहे सो हा पर्टिक्युलर काय आहे टार्गेट ऑर्गन आहे ठीक आहे सो हा जो एफ एस आहे हा एफ एस एच आता हे बघा हे काय सांगितलेलं आहे ह्या ठिकाणी ह्या मेम्रेन बघा इथे दिलेलं आहे ओव्हॅरियन सेल मेमरेन दॅट इज दॅट मीन्स हा ऑर्गन कुठला आहे ओव्हरीचा आहे लक्षात घ्या Okay, so ओके सो हा ओरीचा काय आहे सेल मेम्ब्रेन आहे म्हणजे काय आहे सांगा बाहेरचं आवरण आहे असं आपण थोडक्यात सोप्या भाषेमध्ये म्हणूया ठीक आहे आता ह्या ओव्हॅरियन सेल मेंब्रेनवर हा रिसेप्टर आहे लक्षात घ्या दिस इज द रिसेप्टर हा काय आहे ह्या ठिकाणी रिसेप्टर आहे आणि हा काय सांगा फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आहे या ठिकाणी तुम्हाला डार्क ब्ल्यू कलरमध्ये दाखवलेलं Okay. So, हाय ओके सो हा एफ जो आहे तो डायरेक्टली इथे एंटर करू शकत नाही लक्षात घ्या आपण काय म्हणतो ह्या ठिकाणी ॲज दे आर काय म्हटलेलं आहे बघा दे नॉट एंटर देअर टार्गेट सेल्स थ्रू द प्लाज्मा मेम्ब्रेन ॲज इट इज हैविंग द लिपिड कोटिंग आता हा जो मेम्रेन आहे त्याच्यावर लिपिड कोटिंग असल्यामुळे काय सांगितलेलं आहे आणि हे जे हॉर्मोन आहे दे आर नॉट लिपिड सोल्युबल असल्यामुळे दे आर वॉटर सोल्युबल आणि ह्या ठिकाणी जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे त्याच्यामध त्याच्यावर काय आहे लिपिडचं कोटिंग आहे लक्षात घ्या त्यामुळे हा जो हॉर्मोन आहे तो डायरेक्टली आतमध्ये जाऊ शकत नाही ठीक आहे हे स हे लक्षात येतं आता ह्या ठिकाणी वाचून मग तो काय करणार बघा डीज हॉर्मोन्स इंटरॅक्ट विथ द सरफेस रिसेप्टर विच इनिशिएट द मॅटॅबॉलिक ॲक्टिव्हिटी मग त्याला एकच पर्याय उरतो की ज्या त्या सेल मेंबरीनवर असणाऱ्या रिसेप्टरबरोबर काय करायचं आहे इंटरॅक्शन करायचं आहे ठीक आहे इंट्रॅक्शन का करायचं आहे सो so, ॲज टू इनिशिएट द मॅटाबोलिक ॲक्टिव्हिटी म्हणजे त्याला आतमध्ये एंटर करायचं आहे आपले जी प्रोसेस आहे ती करायची आहे पण ॲज द कोटिंग इज लिपिड लिपिड कोटिंग असल्यामुळे तो आत जाऊ शकत नाही सो इट विल गेट अन इंट्रॅक्शन विथ द सरफेस रिसेप्टर्स ओके देन मॉलेक्युल ऑफ अमायनो ॲसिड पेप्टाईड हॉर्मोन बाइंड्स टू स्पेसिफिक रिसेप्टर मॉलिक्यूल्स लोकेटेड ऑन द प्लाज्मा मेम्ब्रेन आता इथे काय सांगितलेलं आहे बघा मॉलिक्युल्स ऑफ अमायनो ॲसिड कोणकोणते असे घटक आहेत की जे रिसेप्टर मॉलिक्युल्सशी बाइंड करू शकतात ते सांगितलेलं आहे मॉलिक्युल्स ऑफ अमायनो ॲसिड पेप्टाइड हॉर्मोन दे बाइंड टू स्पेसिफिक रिसेप्टर अमायनो ॲसिड असेल पेप्टाईड हॉर्मोन असेल ते काय करू शकतात ह्या पर्टिक्युलर रिसेप्टरबरोबर इंट्रॅक्शन करू शकतात किंवा त्यांच्याबरोबर बाइंड करू शकतात थोडक्यात ओके लोकेटेड ऑन द प्लाझ्मा मेम्ब्रेन ओके जे मेम्ब्रेनवर लोकेट केलेले असतात ठीक आहे हॉर्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स कॉजेस आता एकदा हे इंटरॅक्शन क्रिएट झालं म्हणजे हॉर्मोन आणि रिसेप्टर्स जे काही रिसेप्टर आहे त्यांचं एकदा इंटरॅक्शन झालं रिसेप्टर मॉलिक्युल्सचं की काय तयार होतो हॉर्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार होतो हे लक्षात घ्या हॉर्मोन आणि रिसेप्टरचा एक कॉम्प्लेक्स तयार होतो हे एकत्रित आले दोन्ही की त्या दोघांना मिळून काय म्हटलं तर हॉर्मोन एन्झाइम हॉर्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स ओके देन दे कॉजेस इट कॉजेस द रिज ऑफ एन एंजाइम एडिलिनेट सॉरी एडिनिट साइक्लेस फ्रॉम द रिसेप्टर साइज साइट ओके एकदा हा कॉम्प्लेक्स तैयार किम्प्लेक्स का इट रिलीज ऑफ एन एंजाइम एडिनिट साइक्लेस फ्रॉम द रिसेप्टर साइज ह्या याच्या आतमधून काय केला जातो एक एन्झाईम आतमध्ये सोडला जातो त्या एन्झाईमचं नाव काय सांगितलेलं आहे ॲडिनिलेट सायक्लेस असा हा एन्झाईम हा सोडला जातो फ्रॉम द रिसेप्टर साईट अँड दाव दिस इज द साईट ही अशी जागा आहे की ज्याच्यामधून काय होणार आहे तो जो जो एन्झाईम आहे तो आतमध्ये सोडला जाणार दिस एन्झाईम फॉर्म्स द सायक्लिक एम पी दॅट इज द ॲडिनोसिन मोनोफॉस्पेट फ्रॉम ए टी पी दॅट इज ॲडिनोसिन ड्रायफॉस्पेट ऑफ द सेल ओके सो धिस एनझाईम फॉर्म्स द सायक्लिक ए एम पी हा काय करणार आहे ह्या ठिकाणी दिलेला आहे बघा हा रि दिस इज द रिस्पॉन्स वन ओके एकदा रिसेप्टर मला कॉम्प्लेक्स तयार झाला की ह्या ठिकाणी रिस्पॉन्स वन क्रिएट होतो म्हणजे पर्टिक्युलर ऑर्गन आतमध्ये सोडला जातो आणि त्याच वेळेला ह्या ठिकाणी जनरेशन ऑफ सेकंडरी मॅसेंजर तयार होतो ठीक आहे दॅट मीन्स सायक्लिक ए एम पी ऑर द कॅल्शियम आयन सांगितलेले आहेत ओके सो धिस एन्झाईम फॉर्म्स द सायक्लिक एम पी फ्रॉम ए टी पी ऑफ द सेल या ठिकाणी थोडक्यात एवढं लक्षात घ्यायचं की सायक्लिक ॲडिनोसिन मोनोफॉस्पेट हा तयार होतो ओके सायक्लिक ए एम पी ॲक्टिवेट्स द एन्झायमॅटिक ॲक्शन सायक्लिक ए एम पीचं काम काय आहे की जे काही फर्दर एन्झायमॅटिक ॲक्शन आहे ते काय करायचं आहे त्याची सुरुवात करायची आहे ठीक आहे इट ॲक्टिवेट्स द एन्झायमॅटिक ॲक्शन हॉर्मोन्स ॲक्ट्स एज अ फर्स्ट मॅसेंजर अँड साइक्लिक एम पी इज द सेकेंड मैसेंजर जो हॉर्मोन आतम है तो क्या है संगा इट इज द फर्स्ट मैसेंजर दैट इज द रिस्पॉन्स वन एंडन जो साइक्लिक ए एम पी तैयार हो रहा है इट एक्ट्स इज द सेकेंड मैसेंजर हाठिका बगा बायोकेमिकल रिस्पॉन्स ची सुरुवात ह्या ठिकाणी केली जाते म्हणजे जे काय जो काही एन्झाईम uh, uh, आहे त्याचं काय होतं या ठिकाणी याची ॲक्टिव्हिटी जी आहे ही या ठिकाणी सुरुवात होते ठीक आहे देन अदर सेकंड मॅसेंजर्स आर कॅल्शियम आयन्स असेल हे या ठिकाणी दिलेलं आहे बघा सायक्लिक एम पी अलँग विथ सायक्लिक एम पी अदर जे मॅसेंजर्स आहेत ते कॅल्शियम आयन आहेत त्याच्यानंतर सायक्लिक जी एम पी आहेत आणि इनऑर्गॅनिक फॉस्पेट्स आहेत इनऑर्गॅनिक फॉस्पेट्स थ्री देन फर्दर जो काही केमिकल बायोकेमिकल रिस्पॉन्स आहे इट विल टर्न इन टू द फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स फॉर एक्झाम्पल द ओवेरियन ग्रोथ लक्षात घ्या ओवेरियन ग्रोथ म्हणजे काय ह्या ठिकाणी त्याची पर्टिक्युलर त्या पर्टिक्युलर ऑर्गनची व्यवस्थित वाढ होण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या गोष्टी काय सांगितलेल्या आहेत राईट फ्रॉम द एंट्री ऑफ दॅट पर्टिक्युलर हॉर्मोन अप टू द फिजिओलॉजिकल रिस्पॉन्सेस इट हॅज बीन एक्सप्लेंड हिअर ओके okay. कशासाठी हे सगळं चाललेलं आहे तर पर्टिक्युलर ओव्हरी जी आहे आता ही ओव्हरीचा जो ऑर्गन आहे त्या ओव्हरीची व्यवस्थित वाढ होण्यासाठी एखादा पर्टिक्युलर ऑर्गन त्या ठिकाणी येणं हे आवश्यक असतं पण काय सांगितलं आहे ते डायरेक्टली त्या ओव्हरियन मेम्रेनमध्ये ओव्हर ओव्हरीमध्ये डायरेक्टली त्याच्यावर ॲक्ट करू ॲक्ट करू शकत नाही तर त्याला त्याच्यामध्ये एंट्री करण्यासाठी काय करावं लागतं एक पर्टिक्युलर जो सेल मेम्ब्रेनवर जो काही रिसेप्टर आहे किंवा रिसेप्टर मॉलिक्युल्स आहे पुन्हा एकदा मी रिपीट करते सगळी प्रोसिजर त्याच्याशी बाइंड करून एक कॉम्प्लेक्स तयार करावा लागतो आणि एकदा कॉम्प्लेक्स तयार झाला की के काय केलं जातं ह्या ठिकाणी सायक्लिक ए एम पीची जे जनरेशन होतं लक्षात घ्या दॅट इज टर्मड ॲज अ सेकंड मेसेंजर सेकंड मेसेंजर एकदा तयार झाले की काय होतं ह्या ठिकाणी बायोकेमिकल रिस्पॉन्स मिळतो किंवा जी काही एन्झायमॅटिक ॲक्शन आहे त्याची सुरुवात होते आणि इट

इट शोज इट्स पर्टिक्युलर ॲक्शन ओके सो तुम्हाला दोन मार्कासाठी किंवा तीन मार्कासाठी इंडिव्हिज्युअल जर प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला हे डायग्रॅम काढता आली पाहिजे आणि हे जे मुद्दे दिलेले आहेत आता हे मुद्दे तुम्हाला एक्झॅक्टली एफ एस एस या ठिकाणी तुम्हाला दिलेलं नसेल किंवा एक्झॅक्टली तुम्हाला या ठिकाणी ओवेरियन सेल मेमरेनचं हे हे डिस्क्रिप्शन आहे यामध्ये तुम्हाला शब्द मिळणार नाहीत पण ह्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे कशा पद्धतीने एक ती प्रक्रिया घडत असते ही तुम्हाला काय काय केलं आहे ह्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे अतिशय सोप्या शब्दामध्ये सो हे डिस्क्रिप्टिव्ह पॉईंट्स आणि ही डायग्रॅम इट कम्स अंडर द मोड ऑफ हॉर्मोन एक्शन थ्रू द मेम्ब्रेन रिसेप्टर ओके सो दोन ते तीन मार्कासाठी तुम्हाला दोन मार्कासाठी तुम्हाला फक्त ही डायग्रॅम विचारतील लेंथी क्वेशनसाठी तुम्हाला एकत्र ह्या अशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो ठीक आहे सो ह्याची तुम्हाला तयारी करायची आहे ना एक मुद्दा आपण वाचला या ठिकाणी या ठिकाणी बघा मेकॅनिझम ऑफ हॉर्मोन एक्शनमध्ये सेल इंट्रा एंट्रासेलवर आपण आहे हा ह्या ठिकाणी आपण टार्गेट ऑर्गनचा दोन मुद्दे आपण आपल्याला स्टडी करायचे आहेत रिसेप्टर बायंडिंग किंवा रिसेप्टर कॉम्प्लेक्स हा मुद्दा आपण एक्सप्लेन करून घेतला आता आपण ह्या मुद्द्याकडे येणार आहोत ठीक आहे सी सेकंड पॉईंट मोड ऑफ ॲक्शन थ्रू द इंट्रा सेल्युलर रिसेप्टर्स आता इंट्रा म्हणजे काय तर विदिन द सेल सेलच्या आतमध्ये लक्षात घ्या आपण ह्याच्या प्रिव्हियस मुद्दा जो होता तो काय बघितला होता की हॉर्मोन के नॉट डायरेक्टली एंटर इन टू दॅट पर्टिक्युलर सेल हे आपण बघितलेलं होतं बरोबर आहे ना कारण त्या तो जो रिसेप्टर आहे किंवा सर सेल मेम्ब्रेन आहे तो जो आहे तो लिपिड सोल्युबल आहे त्यामुळे तो डायरेक्टली आत येऊ शकत नाही त्यामुळे तो दुसरा एखादा मार्ग शोधतो आणि मग तो, तो काय करतो स सर, रिसेप्टरवर सरफेसवर असलेले रिसेप्टर्सची बाइंडिंग करून तो काय करतो रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार करून मग तो आतमध्ये येतो हे आपण बघितलं आता आपण काय बघणार आहोत की डायरेक्टली तो पर्टिक्युलर स हॉर्मोन जो आहे तो काय करतो डायरेक्टली त्या मेम्रेनमधून आतमध्ये एंट्री करतो सो दॅट इज कॉल्ड ॲज द इंट्रासेल्युलर रिस्पॉन्स इंट्रा दॅट मीन्स विद इन द सेल ओके इंट्रासेल्युलर रिसेप्टर्स सी हियर ही टेक्स्टबुक डायग्रॅम आहे ह्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे लक्षात घ्या ओके देन स्टिरॉइड स्टिरॉइड अँड थायरॉइड हॉर्मोन आर लिपिड सोल्युबल आता काही ठराविक तुम्हाला त्यांनी काय दिलेले आहेत लि हॉर्मोनची नावं दिलेली आहेत okay? दे आर द लिपिड सोल्युबल ओके ह्यामध्ये आपण काय बघितलं होतं की काही हॉर्मोन्स असतात दे आर नॉट लिपिड सोल्युबल दे आर वॉटर सोल्युबल सो दे कॅनॉट पेनिट्रेट इन टू दॅट पर्टिक्युलर सेल मेम्रेन लक्षात घ्या पण काय सांगितलं आहे स्टिरॉइड असेल किंवा थायरॉईड हॉर्मोन असेल दे आर लिपिड सोल्युबल ओके सो दे कॅन इझिली पास थ्रू द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ द टार्गेट सेल इन टू द सायटोप्लाझम मग काय होतं ते लिपिड सोलिबल असल्यामुळे ते ते काय करू शकतात हा जो कोटिंग आहे तो डायरेक्टली पेनिट्रेट करून आतमध्ये एंट्री करू शकतात ओके डायरेक्टली इनटू द सायटोप्लाझम ऑफ दॅट पर्टिक्युलर सेल ओके हे समजण्यासारखं आहे अतिशय सोपा असा हा मुद्दा दिलेला आहे देन इन द सायटोप्लाझम पुढे काय प्रक्रिया घडते बघा ह्या ठिकाणी इन द सायटोप्लाझम दे बाइंड्स टू द इंट्रासेल्युलर रिसेप्टर आता ह्याच्या आतमध्ये सुद्धा काय असतात एक प्रकारचे रिसेप्टर मॉलिक्युल्स असतात जसे या मेम्ब्रेनवर रिसेप्टर मॉलिक्युल बसलेले असतात तसेच सेलच्या आतमध्ये सुद्धा काही रिसेप्टर मॉलिक्युल बसलेले असतात ओके सो वन्स दॅट पर्टिक्युलर हॉर्मोन किट एंट्री इन पुढे काय होतं बघा दे बाइंड्स टू द इंट्रासेल्युलर रिसेप्टर प्रोटीन फॉर्मिंग अ हॉर्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स या ठिकाणी परत काय होतो एक कॉम्प्लेक्स तयार होतो हॉर्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार होतो दॅट एंटर्स द न्यूक्लियस हा जो रिसेप्टर कॉम्प्लेक्स आहे तो काय होतो डायरेक्टली सेलच्या आतमध्ये जो न्यूक्लियस असतो केंद्रक त्याच्या आतमध्ये एंट्री करतो ठीक आहे ह्या ठिकाणी बघायचं झालं तर आपल्याला हॉर्मोन एक दिलेला आहे इस्ट्रोजेन नावाचा हॉर्मोन दिलेला आहे ठीक आहे दॅट इज द स्टिरॉइड हॉर्मोन ओके अँड ह्या ठिकाणी ब्ल्यू कलरमध्ये दाखवलं ग्रीन कलरमध्ये सॉरी दाखवलेलं आहे बघा दिस इज द युटेराईन सेल मेमब्रेन ओके सेल मेम्ब्रेन एक दाखवलेला आहे ह्या युटेराईन सेल मेमब्रेन हा दाखवलेला आहे ठीक आहे इट गेट्स डायरेक्टली एंट्री एंटर इन्टू द सायटोप्लाझम ऑफ द सेल अँड फर्दर इट एंटर्स इनटू द इट इज अबाउट टू एंटर इन द न्यूक्लियस ऑफ द सेल सी इट इज रिटन हियर न्यूक्लियस ओके आणि एकदा तो आतमध्ये गेला की हे जे तुम्हाला दाखवले आहेत काय हे सांगा डी एन ए स्ट्रक्चर आहे न्यूक्लिअसच्या आतमध्ये असतं बरोबर आहे आता ह्या ठिकाणी हे जे स्ट्रक्चर तुम्हाला दाखवलेलं आहे बघा दिस इज कॉल्ड ॲज द रिसेप्टर्स रिसेप्टर मोलेक्युल्स विच आर प्रेझेंट इन साईड द सेल आता ह्या ठिकाणी तुम्हाला हा सेल हा हा तुम्हाला हॉर्मोन दिसतोय ग्रीन कलरचा आणि ह्याच्या भोवती बाईंड झालेला जो काही भाग दिसतोय इट इज कॉल्ड ॲज द कॉम्प्लेक्स ही रिसेप्टर हॉर्मोन हा रिसेप्टर हॉर्मोन आहे इट इज द रिसेप्टर हॉर्मोन कॉम्प्लेक्स ह्यांनी ह्यांच्या एकत्रीकरणाला काय म्हटलं जातं रिसेप्टर हॉर्मोन कॉम्प्लेक्स असं म्हटलं जातं किंवा हॉर्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स असं म्हटलं तरी चालेल ओके हा हा जो मुद्दा आहे एन्झाईम आणि एन्झाईम कॉम्प्लेक्स रिसेप्टर आपण गावीमध्ये स्टडी केलेला आहे बघा असो त्या पद्धतीचा एक कॉम्प्लेक्स या ठिकाणी तयार केला जातो ठीक आहे देन हॉर्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स बाइंड्स टू अ स्पेसिफिक रेग्युलेटरी साईट ऑफ द डी एन ए पुढे जाऊन तो काय करणार आहे बघा इथे एरो दाखवलेला आहे डी एन ए आहे सो इट विल गेट बाइंड टू द स्पेसिफिक रेग्युलेटरी साईट ऑफ द डी एन ए त्या पर्टिक्युलर डाय डी एन एच्या एका ठराविक स्पेसिफिक ठिकाणी तो काय करणार आहे पुढे जाऊन त्याला बाइंड करणार आहे ओके सी इथे हा जिनोम आहे म्हणजे मॉलिक्युल आपण डी एन ए मॉलिक्युल म्हणतो तो, तो एम आर एन ए असतात बरोबर आहे मेसेंजर आर एन ए आहे आता ही पुढे ट्रान्स्क्रिप्शनची प्रोसेस आहे लक्षात घ्या ओके द ॲक्टिवेटेड जीन्स ट्रान्सक्राईब्स एम आर एन ए विच डिरेक्ट्स विच डायरेक्ट्स प्रोटीन सिंथेसिस ओके हा इथे तुम्हाला काय दाखवलं आहे जिनोम दॅट इज डी एन ए मॉलिक्युल आहे डी एन ए कॉपी ऑफ डी एन ए टू द आर एन ए आता ही ट्रान्स्क्रिप्शनची प्रोसेस आहे लक्षात घ्या ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय तर कॉपी ऑफ डी एन एन टू द ए द आर एन ए म्हणजे ह्या ठिकाणी प्रोटीन सिंथेसिस कशा पद्धतीचं होतं ते सांगितलेलं आहे ट्रान्सक्रिप्शन ओके सो ॲक्टिवेटेड जीन काय करतो इट ट्रान्सक्राईब्स द एम आर एन ए विच डायरेक्ट्स द प्रोटीन सिंथेसिस डी एन एचे कन्व्हर्जन एम आर एन एमध्ये होणार आर एन एचं कन्वर्जन एम आर एन एमध्ये होणार दॅट इज कॉल्ड ॲज द ट्रान्स्क्रिप्शन ओके विच डायरेक्ट्स द प्रोटीन सिंथेसिस एकदा एम आर एन ए तयार झाला की त्याच्यातून काय होणार सांगा पुढे जी प्रोसिजर आहे ती कसली आहे इट फॉर्म्स द प्रोटीन मॉलिक्युल हिअर जी नो देन दॅट पर्टिक्युलर कॉम्प्लेक्स इट ट्रान्स्क्राईब्स इन टू द एम आर एन ए आणि एम आर एन ए पुढे का कश काय तयार करणार आहे प्रोटीन मॉलिक्युल तयार करणार आहे ओके अँड द ॲक्शन ऑफ लिपिड सुल्युबल हॉर्मोन इज लोअर बट लाँग लास्टिंग हा हे अशा पद्धतीचं जे Uh, <coughs> si <action> <coughs> हॉर्मोनची uh, 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 ॲक्शन आहे ॲक्शन ऑफ लिपिड सोल्युबल हॉर्मोन हे अशा पद्धतीचं डायरेक्टली जे इंट्रासेल्युलर रिसेप्टर तयार करण्याचं जे काही टार्गेट आहे किंवा जे काही ॲक्टिव्हिटी आपण म्हणूया ते आहे इट इज कम्पेरेटिव्हली स्लोअर आहे ॲज कम्पेअर्ड टू द सरफेस रिसेप्टर बाइंडिंग बट इट इज लाँग लास्टिंग पण काय आहे ते बऱ्याच काळापर्यंत चालणार आहे किंवा बराच कालावधीपर्यंत त्याची जी ॲक्शन आहे ती चालू राहते अशा पद्धतीची ही काय आहे सांगा इट इज द मोड ऑफ ॲक्शन ओके सो वन्स द प्रोटीन मॉलिक्यूल इज फॉर्म्ड सी हिअर फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स इट गेट्स दॅट मीन्स टिश्यू ग्रोथ अँड द डिफरन्सिएशन फर्दर जी काही टिश्यू टिश्यूची ग्रोथ असेल किंवा डिफरन्सिएशन अमंग देम असेल हे काय केलं जातं पुढे कॅरी केलं जातं म्हणजे जसं एक फिजिओलॉजिकल इथे बघा इथे सुद्धा फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स आहे तो ओवेरियन ग्रोथमध्ये पुढे दाखवलेला आहे आणि इथेसुद्धा पुढे जाऊन तो फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स होणार आहे तो कशा स्वरूपामध्ये आपल्याला दिसणार आहे तर टिश्यू ग्रोथ अँड द डिफरन्सिएशनद्वारा आपल्याला दिसणार आहे ठीक आहे सो दिस डायग्रॅम डिनोट्स टायटल काय आहे या ठिकाणी बघा मॅकॅनिझम ऑफ हॉर्मोन ॲक्शन थ्रू द इंट्रासेल्युलर रिसेप्टर इंट्रा म्हणजे विदिन लक्षात घ्या आतमध्ये आणि इंटर म्हणजे बाहेर ह्याच्या डिफरन्स लक्षात घ्यायचा ओके सो इंट्रासेल्युलर म्हणजे काय तर विदिन द सेल डायरेक्टली पर्टिक्युलर हॉर्मोन डायरेक्टली सेलमध्ये आतमध्ये एंटर करतो आणि मग त्याचा जो त्याची um, जी ॲक्टिव्हिटी आहे ती अप टू द प्रोटीन मॉलिक्यूल तयार करण्यापर्यंत काय सांगा हा जो पर्टिक्युलर रिसेप्टर मॉलिक्यूल आणि आतमध्ये येणारा हॉर्मोन ह्याचं कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर त्याची जी ॲक्टिव्हिटी आहे कशावर ॲक्टिव्हिटी होणार आहे त्याची किंवा कशावर तो काम करणार आहे तर पर्टिक्युलर डी एन ए काम करणार आहे आणि डी एन ए काम करताना काय होणार आहे फायनली इट फॉर्म्स अ प्रोटीन मॉलिक्यूल दॅट शोज अवर दॅट शोज इट्स फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स ओके okay, मग तो जो रिस्पॉन्स असेल तो इन टर्म ऑफ टिश्यू डिफरन्सिएशनच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसू शकेल किंवा त्या पर्टिक्युलर टिश्यू ग्रोथच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसू शकतो ठीक आहे सो दॅट इज अबाउट द मोड ऑफ ॲक्शन थ्रू द इंट्रासेल्युलर रिसेप्टर्स ठीक आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण कोणता अभ्यास केला आहे थोडंसं आपण पुन्हा एकदा दरी, रिक रिकॅप जाऊया अतिशय सोपा आणि अतिशय समजण्यासारखा काय आहे हा मुद्दा आहे केमिकल ऑर द हॉर्मोनल कॉर्डिनेशनबद्दल आपण माहिती घेतली केमिकल आणि हॉर्मोनल कॉर्डिनेशन म्हणजे काय तर सेल्स काय करतात एकमेकांशी कम्युनिकेट कम्युनिकेट करण्यासाठी काही सिग्नल्स क्रिएट करतात किंवा काही कम्युनिकेशनसाठी काही केमिकल मॅसेंजर्स आपण ज्याला म्हणतो ते पास करत असतात आणि डिपेंडिंग अपॉन दिंग आपण त्याला ऑटोक्राईन असेल पॅराक्राईन असेल एंटोक्राईन असेल फेरोमोन्स असेल असे त्याचे भाग आहेत ओके डिपेंडिंग अपॉन टू होम किंवा कोणापर्यंत त्यांचे सिग्नल्स जात आहेत त्याच्यावरून त्यांचे हे प्रकार सांगितलेले आहेत ओके आणि okay, हे केमिकल मॅसेंजर्स म्हणजे काय तर दे आर नथिंग बट द हॉर्मोन्स हे लक्षात ठेवायचं आणि हे हॉर्मोन्स कोण सिक्रीट करतं तर हे हॉर्मोन्स काही डक्टलेस ग्लॅन्ड करून सिक्रिट केले जातात आणि त्यांना म्हटलं जातं एंडोक्राईन ग्लॅण्स वेगवेगळ्या एंडोक्राईन्स जे आपल्या बॉडीमध्ये आहेत साधारण एक नऊ ते दहा इंडोक्राईन ग्लॅण्स आहेत अतिशय महत्त्वाच्या अशा त्या त्या एंडोक्राईन ग्लँड्स कलेक्टिवली दे आर कॉल्ड ॲज द इंडोक्राईन सिस्टीम ओके अँड त्यांचं काम काय आहे की दे सिक्रिट देअर आर सिक्रिशन डायरेक्टली इन द ब्लड स्ट्रीम ओके केमिकल नेचर ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे कशा पद्धतीने इन केस ऑफ पेप्टाईड असेल प्रोटीन असेल फॅटी असेल डेरिवेटिव्ह असेल किंवा गॅसी स्वरूपामध्ये गॅसियस फॉर्ममध्ये असेल ओके वगैरे वगैरे ठीक है? Then, दुन -दुन मारका कुटले -कुटले आहे देन दोन दोन मार्काचे आपण प्रश्न बघितले प्रॉपर्टीज ऑफ हॉर्मोन्स कुठले कुठले आहेत अतिशय सोप्या शब्दामध्ये वाचून लगेच समजण्यासारखे आहेत मॅकॅनिझम ऑफ एन्झाय हॉर्मोन ॲक्शन एक्झॅक्टली त्यांचं ॲक्शन जो आहे मोड ऑफ ॲक्शन तो कशा पद्धतीचा होतो हे आपण चार मुद्द्यांमध्ये बघितलेलं आहे है, ठीक आहे आणि नंतरचे जे दोन मुद्दे आहेत म्हणजे मोड ऑफ ॲक्शन थ्रू द सरफेस रिसेप्टर्स किंवा मोड ऑफ ॲक्शन थ्रू द इंट्रासेल्युलर रिसेप्टर्स हे दोन महत्त्वाचे मुद्दे काय केले आहेत या ठिकाणी इलॅबरेट करून मी एक सांगितलेले आहेत डिटेलमध्ये ओके सो हे नीट वाचा व्यवस्थित या दोन्ही डायग्रामची ह्या व्हिडिओमध्ये दोन डायग्रॅम आहेत या ठिकाणी फिगर आहेत मॅकॅनिझम ऑफ ॲक्शन थ्रू द मेम्ब्रेन रिसेप्टर अँड मॅकॅनिझम ऑफ ॲक्शन थ्रू द इंट्रासेल्युलर रिसेप्टर ह्या दोनही डायग्रॅमची किंवा फिगरची प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे अलॉंग विथ इट्स डिस्क्रिप्शन ओके सो ह्या व्हिडिओमध्ये काही अडचण असेल काही समजलं नसेल तर तुम्ही अवश्य विचारू शकता ठीक आहे सो फॉर द टाईम बिंग वी विल स्टॉप हिअर नाव फ्रॉम द नेक्स्ट व्हिडिओ वी विल स्टार्ट अबाऊट द स्टार्ट अब स्टार्ट स्टडिंग द एनडोक्राईन सिस्टीम त्यामध्ये कोणकोणत्या एंडोक्राईन ग्लॅन्ड्स येतात त्याचं फंक्शन काय आहे वगैरे वगैरे आपण काय करणार आहोत पुढील व्हिडिओपासून आपण अभ्यास करणार आहोत ओके सो फॉर द टायमिंग वी विल स्टॉप यअर नाव थँक्यू